हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझे रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी मोठ्या प्रमाणावरती भाजी बनवणार आहे. तर इथे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत मी. फ्लावर आहे, शिमला मिरची आहे, फरसबी आहे, गाजर आहे, त्यानंतर मटार घेतलेली आहे आणि चार पॅकेट मी इथे घेतलेले आहे अमूलचं पनीर घेतलेलं आहे. हे बघा, दोन प्रकारचे मसाले इथे वापरून आणि मी ही मटर पनीर ग्रेव्ही बनवणार आहे. तर इथे हे बघा, सोहानाचं मी मटर मिक्स घेतलेलं आहे आणि हे दुसरं एक घेतलेलं आहे मी सोहानाचं कढाई पनीर मिक्स. तर हे दोन्ही मिक्स घालून मी ही छान आपली इथे ग्रेव्ही बनवणार आहे. तर हे आपल्या दोन ग्रेव्ही मी इथे पाणी टाकून एक एक कप पाण्यामध्ये वेगवेगळे पॅकेट्स मी मिक्स करून इथे ठेवलेले आहेत. तर हे मी भाजी इथे वाफ देऊन घेतलेली आहे आणि पनीर इथे आता मला हे कट करून घ्यायचे आहेत. आणि एकीकडे कढईमध्ये मी ऑलरेडी ह्याचे वाटण केलेलं होतं. टोमॅटो चार, थोडेसं आलं अर्धा, एक आठ दहा पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर, या मसाल्यांमध्ये सर्वच आहे. पण थोडंसं वाटण मी ते तयार केलेलं होतं आणि ते एकीकडे मी कढईमध्ये तेलामध्ये छान परतवायला ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा मी इथे दाखवते. इथे तेलामध्ये कमी गॅसवरती मी इथे आपले टोमॅटो छान इथे तेलामध्ये परतवायला ठेवलेले आहे. इथे छान खमंगवास सुकलेला आहे. तरी छोटे छोट्या साईजचे चार टोमॅटो मी इथे घेतलेले आहे ग्रेव्हीसाठी. अरे बघा, गॅस इथे कमीच आहे माझा. इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवणार आहे, कारण आपल्याला ह्याच्या गरम पाण्यातून पनीर, एकदा छान गरम पाण्यातून पनीर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे पनीर कडक होत नाही आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर. तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण पनीर कट करून घेऊया. पनीरचे तुकडे तुम्ही आवडीप्रमाणे आपल्या कशाही बनवू शकता, लहान मोठे. मीडियम साईजचे करणार आहे. तर असेच मी सर्व पनीर इथे कट करून घेणार आहे. पाणी गरम होत आहे तर इथे पाण्यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे. आपल्याला घालायचे अगदी बघा, अर्धा टीस्पून पेक्षा पण कमी इथे साखर आहे. तर पनीर आपल्या इथे कडकही होत नाही आणि मऊ छान राहतं आणि त्याची टेस्टही वास वगैरे येत नाही. तर मीठ आणि थोडीशी साखर आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपलं पनीर. हे बघा, आणि आता इथे गॅस मी बंद केलेला आहे. फक्त आपल्याला पनीर गरम पाण्यामध्ये इथे टाकून घ्यायचं. अर्धा टीस्पून घालणार आहे हिंग, अर्धा टीस्पून इथे हळद घालणार आहे, टीस्पून मी इथे लाल तिखट घालते, दीड टीस्पून. इथे आता आपल्याला ग्रेव्ही टाकून घ्यायची. दोन्ही ग्रेव्हींच्या टेस्टमुळे अतिशय छान आपली इथे पनीर ग्रेव्ही तयार होणार आहे. इथे आपण आता आपल्या ज्या भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या इथे आपण घालून घेणार आहे. थोडं मिक्स करत जाऊ आपण भाज्या घालून. इथे बघा, इथे जास्त आपल्याला पाणी इथे घातलेलं नाहीये. थिक भाजी आपल्याला इथे करायची आहे, घट्ट ग्रेव्ही करायची आहे. इथे मी सर्व मिक्स केलेलं आहे. इथे चव घेऊन आणि मीठ घालायचं आहे, कारण आपल्या जे पॅकेट आहे त्यामध्ये मीठ वगैरे असतं. तर मी इथे चवीप्रमाणे अगदी थोडस मीठ घालणार आहे. बघा, उकळ आलेली आहे. तर इकडे पनीर मी तुम्हाला दाखवते. पनीर अगदी गरम पाण्यातून आणि थोडीशी साखर आणि मीठ घातल्यानंतर पनीरचं टेक्स्चर एकदम छान होतं. अजिबात पनीर ग्रेव्हीमध्ये कडक होत नाही. तर हे बघा, मी असं जरी हे टेस्ट करून बघितलं तर अतिशय छान याची टेस्ट लागते. तर ही पनीरची टिप आहे, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ गरम पाण्यात घालून. आणि जर हे पनीर व्यवस्थित असं तर एक 5 ते 7 मिनटं हे पनीर इथे मी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. तर आता इथे आपण हे पनीर घालून घ्यायचे.
इथे आपले पनीर सर्व आपण इथे भाजीमध्ये घालून घेतलेले, अगदी 2 मिनिटांसाठी फक्त आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. इथे बघा ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे, भाज्या आपल्या ऑलरेडी आपण वाफवून घेतलेल्याच होत्या. हे बघा इथे आपण घालणार होतो तो कोथिंबीर. आता सर्वात शेवट आपण इथे वापरणार आहोत थोडस अमोलचं, हे बघा क्रीम आहे फ्रेश क्रीम, तर ही थोडीशी मी इथे घालणार आहे, ऑप्शनल आहे, घातली तर टेस्ट छान लागते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, नंतर तुम्ही ह्यामध्ये पॅकेटमध्ये तिखट असतं पण ते थोडं कमी असतं, म्हणजे गोडसर ती टेस्ट असते, तर तुम्ही नंतर मिरची पावडर किंवा हिरवी मिरची ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवतो त्यावेळेला तुम्ही तिथे वापरू शकता. तर हे बघा एकदम थिक आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे क्रीम टाकल्यानंतर अगदी थोडीशी वाफ आपण देऊन घेऊ 2 मिनिटांसाठी. पनीर इथे आपला अजिबात कडक होत नाही. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपली पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.